हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालले सकाळच्या नाश्त्याची तयारी, आणि नाश्त्याला बनवते मी थालीपीठ, आणि नंतर टिफिन वगैरे पण बनवून घ्यायचं आहे. तरी तर बघू शकता थालीपीठाचं एवढं पीठ तयार करून ठेवले. आणि हे पीठ कसं तयार करायचं आणि छान व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं, म्हणजे कसं वास वगैरे जात नाही आणि पीठ जास्त दिवस छान राहतं. आता हे पीठ कसं घरीच गिरण आहे, तर त्यामुळं तिथूनच आता आम्ही दळून ठेवलं होतं. आणि संचितला पण आवडतं थालीपीठ खायला, मला पण आवडतं, त्यामुळं पीठ असं करून ठेवलं की कसं थालीपीठ करायला पटकन असं पटकन होतं म्हणजे. आणि तेच डाळी वगैरे भाजून ते सगळं करायचं म्हणलं की खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळं असं पीठ तयार करून ठेवायचं. खूप जास्त पण करायचं नाही, 15 दिवस पुरेल, 15 दिवस किंवा 20 दिवस एवढंच करायचं नाही. तर जास्त केलं की होतं कसं, म्हणजे आपण त्याच्यामध्ये पिठामध्ये ओवा टाकतो, नंतर थोडेसे धने जिरे वगैरे पण टाकतो, तर त्याचा वास सगळा निघून जातो आणि नंतर मग थालीपीठ छान लागत नाही. त्यामुळे पीठ असं केलं की संपून पण लगेचच टाकायचं. तर आता मी थालीपीठ कसं बनवते, थालीपीठ म्हणजे धपाट्या टाईप थोडंसं करते मी, करावं म्हटलं थोडंसं वेगळं, नवीन असा नेहमी असतं थालीपीठ, त्यामुळे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करते. तर डाळीमध्ये सगळ्या मिक्स डाळी होत्या, नंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं त्याच्यामध्ये, आणि 2-3 मिरची, भरपूर अशी कोथिंबीर, जिरे, भरपूर असा लसूण, थोडंसं खोबरं आणि थोडंसं तीळ, हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. थोडंसं मीठ घालायचं, आणि वाटलं तर कुठले आपल्या घरात जे काय सुके मसाले एक्स्ट्रा काय असतील ते घालायचे, नाही घातले तरी पण चालते. आणि नंतर थोडी हळद घालायची, आणि सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता खोकला खूप दिवस झाला लागला आहे मला, आणि ऊन पण पडत नाही, पाऊस पडतो, आणि खोकला काही कमीच होणार माझा, औषध पण पिते, असं का बरं होते काय माहिती. तर असं चालू आहे खोकला, नाही तर बरेच जण म्हणताल तुम्ही, तुम्हाला वाटेल काय मध्येच खोकते, पण येतो आहे खोकला अधूनमधून, आता काय करायचं. तर इथं बघू शकता मी छान असं थालीपीठ सिल्वर पेपरवर थापून घेतलं तरी पण चालते, किंवा कपड्यावर थापून घ्यायचं, तर मला सिल्वर पेपरवर एवढं व्यवस्थित नाही काय चांगलं वाटत. मी याच्या अगोदर 1-2 वेळा केलं पण होतं, पण सगळं चिटकूनच बसतं आहे सिल्वर पेपरला, त्यामुळं नाही, मी मला रुमालच बेस्ट वाटतो, त्यामुळं मी रुमालावरच थापून घेत असते. इथे एक माझं थापून झालं आहे, छान असं लालसर भाजून घ्यायचं, आणि थालीपीठ असू द्या, धपाटे असू द्या, लोखंडाच्या तव्यामध्ये भाजायचं, एकदम छान टेस्ट, खूप छान लागते. आणि मी काय केलं होतं, असं कोथिंबीर खूप जास्त टाकली होती, त्यामुळं कलर पण थोडासा तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसत असेल. आणि थापताना थोडंसं थापायला थोडा वेळ लागतो आहे, आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं, पातळ केलं की मग टेस्ट एवढी छान लागत नाही, त्यामुळे थोडं घट्टच ठेवायचं, आणि थोडंसं कडक कसं भाजायचं, खूप म्हणजे खूप भारी लागतं. मी काय केलं, ती 4 थालीपीठ केली होती, 4 मध्ये 2 आहेत तर तेल लावून भाजले होते, आणि 2 तूप लावलं होतं. तूप लावलेले थालीपीठ खरंच खूप बसतं आणि एकदम छान लागतात. आणि तेल भरपूर लावायचं, तूप भरपूर लावायचं, आणि छान व्यवस्थित खमंग भाजून घ्यायची, वास पण खूप छान लागतो आणि खुसखुशीत पण लागतात. तेच तेल थोडं कमी लावलं ना आपण, तर खुसखुशीत पण होत नाहीत, आणि मग काय म्हणतो आपण त्याला, असं भाकरी खाल्ल्यासारखंच लागतात, एवढी खास लागत नाहीत. त्यामुळं थालीपीठ करत असताना तर तेल भरपूर लावायचं, मग खरी थालीपीठाची टेस्ट लागते. आणि मग लोणी वगैरे असेल तर अजून वर थोडंसं लोणी ठेवायचं, बटर ठेवायचं, किंवा थोडंसं तूप लावून वरून खाल्लं तरी अजून छान लागतं. तरी तर बघू शकता खूप म्हणजे खूप भारी आणि एकदम टेस्टी असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि नंतर मी संचितला ओट्सचा उत्तप्पा बनवणार होते नाश्त्याला, पण एका साईडला ओट्स पण मी भिजत घातले होते, पण झालं काय, संचितचं कसं असतं, रात्रीचं जेवण जेवण म्हणजे रात्रीचं पोट भरून जेवण केलं ना, मग सकाळी नाश्ताच करत नाही, आणि तेच रात्री काय नाही जेवण केलं की मग सकाळी नाश्ता करतो, तर असं आहे. त्यामुळे संचित रात्री जेवला होता चांगला, आणि उठला होता, त्याने नाश्ताच केला नाही. आणि त्याचं कसं आहे, जर उठल्या लगेच नाश्ता करत नाही, 1-2 तास आणि उठल्यानंतर नाश्ता करतो, आणि आज कसं थोडा लेटच उठला होता संचित, त्यामुळे उठलं की लगेचच 10-15 मिनिटात नाश्ता दिला, त्यांनी काही नाश्ता केलाच नाही, मग तेच मी ती थालीपीठ संचितला टिफिनला दिलं. आणि तर थालीपीठ माझे सगळे बनवून झाले, तर हा रुमाल धुवून ठेवायचा, मिक्सरचं भांडं वगैरे पण धुवून ठेवायचं, आणि परात पण धुवून ठेवायची, कारण परात पण संध्याकाळी लागते स्वयंपाक करायला. तर हे सगळं आता कट्टा वगैरे आवरून वगैरे घ्यायचं, नळ पण बंद करून घेतला, आणि आता कट्ट्यावर पण पसारा पडला होता, ते आवरून घ्यायचा. अजून चहा पण नव्हते, मी पण अजून चहा वगैरे काय घेतला नव्हता. आणि नंतर मग संचितला स्कूलला तयार वगैरे करून स्कूलला सोडून आले, आणि स्कूलला सोडून आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बाकीचा असतो दुपारचं, तर ते बनवायला घेतलं. तर शिमला मिरची करायची होती, तर ही शिमला मिरची वेगळीच आहे, लांब असे, तर ह्याची रेसिपी पण मी शॉर्टमध्ये दाखवेनच तुम्हाला. तर आता मी एका हातानं कॅमेरा पकडून मोबाईल पकडून चालू होतं माझं सगळं करायचं काम. तर हे सगळा मसाला मी शिमला मिरचीमध्ये भरून घेतला, आणि मी जे संचितला थालीपीठ बनवलं होतं ना, तर त्याच तव्यामध्ये बनवते लोखंडाच्या,
आणि पाणी वगैरे काय ओतायची गरज नाही, फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं. खरंच खूप मस्त, एकदम टेस्टी असं होतं. आणि इकडं सध्या एकदम बारीक, एकदम किंचित असा बारीक पाऊस पडतोय, पण पाऊस पडतोयच. खूप असा असा मोठा रुपरूप धबधब असा पाऊस पडत नाही, एकदम बारीक आहे, पण पाऊस चालू आहे. नंतर माझं एका साईडला ठेवला होता चहा. चला तुम्ही सगळेजण या, चहा प्याला. इथं शिमला मिरची पण तयार होते, तयार करून झाली, झाकण लावून ठेवलं आहे मी. तर माझं कसं, कधी पण जेव्हा वाटेल तेव्हा चहा करून प्यायचा. आणि पाऊस पडायला लागल्यावर तर काय माझं काय चालूच असतं. इथं मूग लावले होते, मुगाचा तडका बनवायचा होता. नंतर मुगाचा तडका वगैरे बनवून घेतला, चहा वगैरे पिली. थोडंसं सारण होतं, याच्या अगोदर मी करंज्या केल्या होत्या. तर ते सारण म्हणलं आता संचितला करंज्या आवडतात खायला, त्यामुळे मग मी करंज्या तयार करून घेतल्या. थोड्या तळून पण घेतल्यात आणि थोड्या आता ह्या तळायचे आहेत. आणि जे पीठ जास्त झालं होतं ना, तर त्याच्या मी पुऱ्या पण लाटून घेतल्या. आता हे सगळं छान व्यवस्थित तळून घेते. आणि हे सगळं होते, थोडंसं दोन तीन करंज्या राहिल्या होत्या करायच्या, तोपर्यंतच मी तेल पण गरम करायला ठेवलं. म्हणजे कसं टाईम वगैरे जात नाही, तर थोड्याशा तळून पण घेतलेत. तर असं आहे. आणि दोन दोनच तळून घेते, जास्त तेल पण नाही वापरत. आणि मी काय केलं होतं बरं, मी ह्याच्या अगोदरच काय तर तळलेलं दाखवलं होतं. तर म्हणते ते किती थोडं तेल वापरलं आहे, एवढा कंजूसपणा काय बरा नाही असं काय पण म्हणते. तर आता जेवढं गरज आहे तेवढंच वापरायचं, उगं जास्त तळलेलं तेल खायचं नसतं असं म्हणतात. त्यामुळे उगंच कढई भरून थोड्या गोष्टीसाठी तेल ओतायचं, तळायचं. आणि ते तळलेल्या तेलाचं काय करणार, टाकूनच द्यावं लागतं. आणि त्याच्यात भाज्या केल्या तर त्या चवीला पण लागत नाही. त्यामुळे ह्याच्यात कंजूसपणा, चिंगूसपणा कुठून आला काय माहिती, आता कोण काय पण म्हणते. नंतर संचितला मी स्कूलमधून घेऊन आले. हे बघा, संचित चालला होता आणि माझं थोडंसं काम होतं, त्यामुळे मी त्याला इथून घरी सोडलं. आणि म्हणजे घरी सोडलं म्हणजे तो चालतच चालला होता. नंतर मी माझं थोडंसं काम होतं तर ते मी काम करून आले. तर भाजीवाली पण आली होती, नंतर इथं आई घ्यायला लागल्या होत्या भाजी. तर पाऊस पडल्यामुळे एकदम मस्त असं दिसत होतं. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा. आणि